कुपवाडमधल्या धनाजी बाळू हाके यांच्या कुटुंबियांनी गायीची डोहळे जेवण घालत तिची मनोभावे पूजा करत सगळा विधी पार पाडला. कुपवाडमधील वाघमोडेनगर इथे राहणारे धनाजी हाके यांनी लहानपणापासून सांभाळलेल्या गायीचा त्यांना मोठा अल्लाळा लागलेला होता. तिचे नाव त्यांच्या कुटुंबातील महिलांनी लक्की असं ठेवलं. तिचा सांभाळ करत तिला 9 महिना लागल्यानंतर तिचे डोहाळे पुरवले. गोड तिखट भोजनाचा आस्वाद देत तिची ओटी देखील भरली आणि तिची ओवाळणी केली. इतकेच नव्हे तर 250 लोकांचे भोजनही घातले. हिंदू धर्मात गायीला माता मानली जाते, त्यामुळेच तिच्यावर आईसारखेच प्रेमही केले जाते. हाके कुटुंबाला जनावरांची आवड आहे. आपल्या घरच्यासारखे सांभाळ करत त्यांनी लहानाची मोठी केलेल्या गायीला आपल्या घरातीलच एक सदस्य मानून तिचे सर्व लाड पुरवले. वाघमोडे परिसरात गायीवरचे त्यांचे प्रेम पाहून ही एक कौतुकाची बाब बनली आहे. कुटुंबासह परिसरातील महिलांनीही गोडदोड भरवत तिची पूजा केली. यावेळी परिसरातील महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. हाके यांच्यासारख्या सर्वसामान्य घरातील कुटुंबियांनी गायीच्या प्रती दाखवलेले प्रेम हे वाखाणण्याजोगे आहे. वैशाली हाके गाय आणली म्हणजे अशी जरा हेच होते. 2-3 दिवस राहिल्यावर जरा मयाळू आली, मग परत तिला गोंधळत तिच्या जवळ जाऊन मग मी तिला तिच्या कानात जाऊन मी काय नाव ठेवायचं म्हणून मी तिचं नाव लकी ठेवलं. लकी ठेवल्यावर परत ती तिच्या तिला कुठल्या गोष्टीचं कमीच पडे ना, वैरण किंवा काय बी म्हटलं तर बी तिला काय कमीच नाही. म्हणजे ती लकी म्हणजे लकीच झाले ते तिथं. मग परत 3-4 महिन्याने आल्यावर नंतर गाव गेले. गाव गेल्यावर आता 9 महिना म्हणून ढोहळा जेवण घालावं म्हटलं. ढोहळा जेवणाला काय काय केला तुम्ही आता इथे? ढोहळा जेवणाला चपाती, बाजरीची भाकरी, तिळा, परत खाजा, लाडू, बर्फी हे सगळं 7 पदार्थ करून घातले. दही भात आणि वटी भरली तिची. मग ह्याच्या मागचा काय उद्देश आहे तुमचा? काय काय नाही, असंच आशीर्वाद किंवा आणि माता हाऊस म्हणून असं.